नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय झाला आहे त्याच वेळेस एक चक्राकार स्थिती दक्षिण भारतामध्ये केरळ तमिळनाडूच्या दरम्यान श्रीलंकेच्या दरम्यान तयार झालेली आहे आणि त्यामुळे थोडी पावसाची परिस्थिती भारतामध्ये निर्माण होऊ शकते त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये त्याचा थोडा परिणाम होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शकता की सध्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर आपण बघू शकता की यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आहे नांदेडमध्ये ढगाळ परिस्थिती आहे आणि यात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे खास करून आपण अहमदनगर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग जर बघितला त्यामध्ये खास करून नेवासा शेवगाव या परिसरामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर आपण हेही बघू शकता की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये सुद्धा आता पावसाची परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे जे किरकोळ हलक्या पावसाचं क्षेत्र हे आहे परंतु ते तयार झालं आहे आपण बघू शकता की श्रीलंकेच्या दरम्यान भारताच्या दक्षिण टोकाला पावसाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात मोठा बदल होतो आहे आपण हेही बघू शकता की डब्ल्यू डी सक्रिय झाल्या असल्यामुळे बर्फवृष्टी ही उत्तर भारतामध्ये होऊ लागली आहे थंडीसाठी अनुकूल वातावरण आहे परंतु ढगाळ परिस्थिती असल्यामुळे थंडीमध्ये अवरोध निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये पुणे अहमदनगर नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी होण्याची शक्यता काही तालुक्यांमध्ये आहे आपण बघू शकता श्रीलंकेच्या दरम्यान दक्षिण भारताच्या टोकाला मेघगर्जनेसह पावसाचा जोरदार वातावरण तयार आहे हे दक्षिण भारताच्या दिशेने भारतावर सरकत आहे त्यामुळे याचा किती प्रभाव भारतावर तयार होईल किंवा महाराष्ट्रावर होईल हे आपल्याला बघावं लागेल परंतु वातावरणात बदल होतो आहे हे मात्र मान्य करावं लागेल आणि या सर्व परिस्थितीचा परिणाम हा थंडीवर होतो आहे तरी साधारण हे वातावरण अठरा तारखेपर्यंत राहील अशी शक्यता आहे एक चक्राकार स्थिती श्रीलंकेच्या दरम्यान असून यलमार्क त्या ठिकाणी आलेला आहे लो प्रेशरचा यलमार्क आहे आणि याचा परिणाम थोडा भारतावर होतो आहे इथे पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे थोडा वातावरणात बदल झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे हे सांगली सोलापूर या सर्व भागात लातूरपर्यंत ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसते आहे आपण बदलती परिस्थितीनुसार बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या विभागात ढगाळ परिस्थिती राहील आज अशी परिस्थिती आहे तिथे जवळपास पुणे आणि अहमदनगरमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव राहील अशी परिस्थिती आहे दुपारनंतर ही ढगाळ परिस्थिती वाढते आणि त्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होते असा एक काही दिवस अनुभव येईल अशी शक्यता आहे आपण बघू शकतो की सांगलीच्या पूर्वेला एक पावसाचं क्षेत्र निर्माण होईल अशी शक्यता आज उशीर आहे आपण उद्यासुद्धा बघू शकता की खूप ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे यामध्ये नांदेड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर उस्मानाबाद या सर्वच जिल्ह्यात त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी एवढी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वातावरण बदलून पडू शकतो अशी शक्यता आहे की समोरच्या इमेजमध्ये सोलापूर दक्षिण सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये कोल्हापूरच्या सिंधुदुर्गच्या भागामध्ये एक पावसाची परिस्थिती आपल्याला आज दुपारनंतर तयार होईल अशी शक्यता दिसते आहे आज रात्री सांगलीच्या पूर्वेकडे एक पावसाचं क्षेत्र निर्माण होईल अशी परिस्थिती आहे स्थिती आपल्याला चौदा तारखेलाही निर्माण होताना दिसते आहे हिचा परिणाम अगदी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पुणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल एकोणीस तारखेपासून ढगाळ परिस्थिती ही कमी होईल वीस तारखेला ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात नसेल आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण हे एकोणीस वीस तारखेपासून वाढेल अशी शक्यता एकवीस तारखेलाही महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असणार नाही जे ढगाळ परिस्थितीचं वातावरण हे एकोणीस तारखेपासून कमी व्हायला लागेल वीस एकवीस बावीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही ढगाळ परिस्थिती नसेल आणि त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात थंडीचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की बावीस तारखेला चौदा अंश सेल्शियस तापमान हे महाराष्ट्रात होईल परंतु त्यातही आपण बघू शकता की तेरा अंश सेल्शियस तापमान साधारण आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये दिसतं आहे औरंगाबादमध्ये तेरा अंश हीच परिस्थिती आपण नागपूरकडे गेलो तर बारा अंश अगदी अकरा अंशापर्यंत तापमान हे नागपूरमध्ये येणार आहे ना बावीस तारखेपासून तर आपल्याला खूप थंडी अनुभवायला मिळेल आता आपल्याला एकवीस तारखेलासुद्धा खूप थंडी महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे अगदी दहा अंश सेल्शियसपर्यंत आपल्याला नागपूरमध्ये थंडी असणार आहे नाशिकमध्ये सुद्धा बारा तेरा अंश थंडीचं प्रमाण असेल म्हणजे थोडक्यामध्ये की संपूर्ण वातावरण बदलतं आहे म्हणजे आपण याहीपूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगितण्याचा प्रयत्न केला आहे की एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रातलं वातावरण थंडीचं सुरू होईल खूप कडाक्याची थंडी, थंडी महाराष्ट्रात आपल्याला जाणवणार आहे आपण वीस तारखेचीच परिस्थिती बघितली नागपूरमध्ये तर त्यावेळेस दहा अंश सेल्शियस तापमान आहे म्हणजे खूप थंडीचं वातावरण हे आपल्याला वीस एकवीस बावीस जाणवणार आहे अठरा तारखे म्हणजे चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळं थंडीतचे चढउतार जाणवतील हो काही ठिकाणी हलका पाऊसही पडणार आहे आज आपण सकाळीच बघतो आहोत की अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची सरी होण्याची शक्यता आहे ह्या सर्व परिस्थितीमुळे थंडीत चढउतार होत आहेत वातावरणात बदल होत आहेत आणि त्यामुळे हे वातावरण अठरा तारखेला संपल्यानंतर एकोणीस तारखेपासून हळूहळू थंडीचं प्रमाण वाढेल आणि आपण बघू शकतो की एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेला जवळपास थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये असणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वैराजा